इचलकरंजी शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील साजनी गावात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केलं जात आहे. गावात वर्दळ नाही, रस्त्यानं उगीच फिरणारे तरुण कमी, रस्त्यावर तुरळक वाहनं, ग्रामपंचायत व कोरोना समितीच्या वतीनं नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये सर्व दुकानं, पतसंस्था, भाजीपाला खरेदी विक्री, खाजगी वाहनं, मोटरसायकली तसेच गावात परगावच्या वाहनांना बंदी आहे. त्याचबरोबर चौकात किंवा कट्ट्यावर विनाकारण फिरता किंवा बसता येणार नाही. लॉकडाऊन तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, पर्यायानं गावातील सर्व नागरिकांसाठी आहे. या बंदला सर्वांनी साथ द्या. सर्वांनी घरातच राहून कोरोना संसर्गाची साखळी तोडून या महामारीवर यश मिळवूया असं आवाहन साजनी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं आहे. कोरोना संसर्ग वाढत चाललाय, त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे व त्यानुसार गावातील सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून अडवण्यात आले आहेत. सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच मास्क न घालणे, रस्त्यावर रिकाम ठेकडे फिरणे पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व साजनी गाव निर्मनुष्य झालं आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. मराठी एस न्यूजसाठी साजनीहून रोहन साजने.